फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. खूप झाली तुझी नाटक, अग किती हट्टीपणा करशील. मी बघ हे असले फाजी लाड अजिबात चालणार नाही, कळलं? मला माझ्या मम्माला भेटायचं, ते पण आत्ताच. नाही, तू कितीही हट्ट केलास तरी नाही. बाबांनी सांगितले की तिच्यापासून लांब राहा. पण का? कारण ती वाईट आहे बाळा. ती नाही, तुम्ही सगळे वाईट आहात. मला तुम्ही तिला भेटू देत नाही आहात. मला माझी मम्मा हवी आहे, मला जायचं आहे तिच्याकडे. मला जाऊ द्या. सारा पुरे झाला आता. थांब, दादानाच येऊ देत. मग बघ तुझं नाव सांगते की नाही ते. सई थांब, मी समजवते ती. सारा, सारा काय हवंय तुला? काय हवंय मला? तू नकोस या घरात. सारा अगं असं काय करतेस? हे बघ, मी तुझ्यासाठी चॉकलेट आणलं. मला तुझं चॉकलेट नकोय, मला माझी मम्मा हवी आणि मी आता तिच्याकडे चालली आहे. हे बघ सारा, ते सोडून बोल. मी आहे ना, मी नेते ना तुला फिरायला. तू एकटी जा फिरायला आणि परत कधीच येऊ नकोस. ती अशी नाही ऐकायची. पार्थ दादा बरोबर वठणीवर आणतील तिला. सारा अगं, मी तुला इतकी समजवतीये, कळत नाहीये का तुला? त्या कार्तिकीला काय सोनं लागलंय काय? हा? मला तर एक नंबरची जादूगिरण वाटते. नक्कीच काहीतरी जादू केले तुझ्यावरती. तू काय जादूगरी? नाही, जादूगरी नाहीये, चेडकीण आहेस तू. चेडकीण तूच माझ्या पप्पावर मंत्र टाकले असणार. सारा, जरा जास्तच बोलतेस आता. हे शिकवलं का त्या कार्तिकीनी? तूच जास्त बोलतेस. तू इथून जा, मला माझ्या मम्माकडे जायचं आहे आणि मी चालले आता. सारा, सारा कुठे चालली आहेस? सोड मला, मी माझ्या मम्माकडे चालले. मला जाऊ द्या. चल, चल म्हणलं ना तुला. चल, राज. अरे असं का बसलायस? जा, हात पाय धुवून घे, कपडे बदल. काय झालं बाळा? शाळेत कोणाशी भांडण झालंय का? नाही. मग असं गप्प का बसलायस? औषधं घेतलीस? हो, घेते. काय रे पद्मना, काय झालंय राजला? असं फुगून का बसलाय तो? काय नाही ग, ते जरा काय नाही. राज, उठ बाळा, तोंडात पाय धुवून घे, कपडे बदल. जा, तुम्ही काकूला का ओरडला? राज, या मोठ्यांच्या गोष्टी आहेत, त्याच्यात तू लक्ष घालायचं नाही. जा, आपलं आपलं आवर. पण बाबा, काकू मला शाळेतून घेऊनच नव्हते आल्या. काकू नव्हती आली? मग अरे, तू शाळेत ना कसा आलास? कोणी आणलं तुला? सईताई. सईताईनी? बाबा, शाळा सुटल्यानंतर मी आणि सारा आपल्या घरी येत होतो. तुम्ही उगाच ओरडलं त्यांना. अरे देवा, असा गोंधळ झाला होय. हो गाई, मी पण उगाच चिडलो कार्तिकीवर. पद्मना, तुझं चुकलंच. तू जरा विचार करून, विचारून मग बोलायला हवं होतस. खरं आहे आई तुझं, पण मी तरी काय करू ग? ती समोर आली आणि माझा रागच अनावर झाला.
अगं मी इथे राजला शाळेत आणायला गेलोय, वेड्यासारखा शोधतोय त्याला, घरी येऊन बघतो तर हे दोघं घरी. म्हणून बोललो ग मी तिला. राज इकडे बाबा, आता कार्तिकीला ह्यापुढे नाही ओरडणार. शान माझं बाळ, हात पाय थोडे फ्रेश हो. चालेल. पद्मना, कार्तिकीवरचा तुझा राग समजतो मला, पण याचा अर्थ असं नाही की प्रत्येक वेळेस तू तिच्यावर राग काढावास. ती या घरात राहू नये असं आपल्या सगळ्यांना वाटतं, पण आपल्या पडत्या काळात तिच्यामुळेच आपण सावरू शकलो आहोत, हेही तू लक्षात घे. अगं पण काय करू, ती समोर दिसली की माझी चिडचिड चालू होते. हे बघ पद्मना, तू तिच्याशी चांगलं बोलू शकत नसलास तर नको बोलूस, पण किमान असा तरी वागू नकोस. मी प्रयत्न करतोय. तुझी चिडचिड करतोस ना, त्यामुळे तिला त्रास होत असेलच, पण आपल्या सगळ्यांनाही त्रास होतोय रे, खास करून राजला. कुणालाही दुखवणं आपल्या घरचा संस्कार नाहीये रे. यापुढे मी काळजी घेईन, हवं तर मी तिला. तू नको काळजी करू. अगं औषधं घे आणि पड बरं थोडा वेळ. पड शांतपणे. फारच बोललो कार्तिकीला, तेही तिची काहीच चूक नसताना. काय करू, तिची माफी मागू, तिला सॉरी म्हणू. नको, पण खरं तर चूक माझी आहे, मला माफी मागायलाच हवी. काय करू. सूरजच्या सूरज काय झालंय, फोनवर सुद्धा किती अपसेट होत असतो. आज दादाने माझ्यावर हात उचललाय, मी हे कधीच विसरू शकणार. पण त्यांना एवढं चिडायला झालं काय होत. अगं मला काय माहिती काय झालं ते. सई मी आत्ता बिझनेस जॉईन केलाय, पण तरीही माझी प्रत्येक गोष्ट मी अगदी व्यवस्थितपणे करतो. त्यात एखादा निर्णय मी परस्पर घेतला तर काय बिघडलं. तर तो निर्णय मी त्याच्यासाठी घेतला कारण त्याची मनस्थिती व्यवस्थित नव्हती. तर त्याला एवढं ओव्हरएक्ट व्हायची काय गरज होती साई. ऑफकोर्स आहे सूरज, काही असो दादांनी तुझ्यावर हात उचलला हे चांगलं केलं नाही त्यांनी. सूरज अरे, हे तुला समजावू शकले असते ना. दादाच्या या वागण्यामुळे मला खूप त्रास झाला. आय एम व्हेरी मच हर्ट. मी तुला म्हटलं होतं ना सूरज, काहीतरी वेगळं करून स्वतःची ओळख निर्माण कर. सूरज आता ती वेळ आली, कारण दादा तुला कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य अधिकार देतील असं नाही वाटत मला. सूरज तू काहीतरी वेगळा विचार कर.
सॉरी कार्तिकी, आई एम सॉरी। सॉरी म्हणायची गरज नाही आहे तुम्हाला, मी समजू शकते। तुम्ही जे काही बोललात ते राजच्या काळजी पोटीच बोललात, पण पद्मनाभ तुम्हाला हे का कळत नाही कि जेवढी काळजी तुम्हाला राजची आहे तेवढीच मला सुद्धा आहे, आणि त्याच काळजीपोटी आज मी त्याच्या शाळेकडे निघाले होते। तुम्हाला काही सांगितलं तर चालेल काय? प्लीज प्लीज राजला नील भाऊजीं पासून लांब ठेवा। नील भाऊजी त्याच्या जीवावर उठलेत। झालं बोलून ठीक? असं का बोलताय तुम्ही? अहो अहो आपल्या राजच्या जीवाला। बास कार्तिकी बास, पुरे झालं ग। पुन्हा तू मूर्खासारखी बडबड चालू केलीस, आणि तुला काय म्हणायचंय? फक्त तू बोलतीयस म्हणून मी तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवायचा? हो, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा पद्मना, कारण मी जे ऐकलंय जे पाहिलंय तेच सांगते तुम्हाला, आणि माझ्यासाठी नाही तर किमान राजसाठी तरी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव। कार्तिकी मला चांगलंच माहिती आहे तुझ्या मनातला आमच्याबद्दलचा राग कमी झालेला नाही, त्यामुळे तू आमच्या विरुद्ध सूड उगवणं हे मी समजू शकतो, पण नीलवरही सूड उगवायचंय तुला आणि ते आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून? पद्मनाभ तसं नाहीये। अच्छा अच्छा, म्हणजे तुला नीलचा बदला घेता यावा म्हणून तू आम्हाला भडकवतीयस? आणि तुला काय वाटलं, राजचं नाव पुढे केलंस तर आम्ही हळवे होऊ आणि तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार? कार्तिकी एक गोष्ट लक्षात ठेव, नील आजपर्यंत कितीही चुकीचा वागला असेल पण तो राजचा जीव घेणार नाही। राजचा जीव का घेतो? आमचा त्याच्यावरती राग आहे हे तुला चांगलंच माहिती आहे ना, त्यामुळेच तू आम्हाला त्याच्याविरुद्ध भडकवतीय, त्याचा फायदा उचलतीयस। पण कार्तिकी एक गोष्ट लक्षात ठेव, त्याचा इथे काहीही उपयोग होणार नाही, आणि तुझी नसती कार असताना वेळच्या वेळी बंद केलेली जास्ती चांगले, कळलं? सूरज असं अपसेट नको रे होस, त्यापेक्षा माझ्या बोलण्यावर विचार कर। बाबा या ना। सही बेटा, तू काही महत्वाचं सांगणार होतीस ना? कसा आहे सूरज तू? बाबा कार्तिकी वहिनी काकाकडे म्हणजे त्या घरात राहते, ते मला तू फोनवरतीही सांगितलंस, फक्त एक मला कळत नाही त्या लोकांनी तिला ठेवून कशी घेतली। तेच तर मलाही कळत नाहीये ना बाबा, बघा ना इतकं सगळं होऊन सुद्धा मोठ्या आईने आणि आजोबांनी तिला माफ केलं असेल। मला नाही वाटत, ती त्या घरात गेली कशी शोध घ्यायला हवा। हो ना, काय रे बेटा अपसेट दिसतोयस, काय झालंय का? नाही बाबा, ऑफिसच जरा टेन्शन, बाकी काही नाही। ओ मग तुला पाहिजे असेल तर माझ्याशी शेअर कर, कॉन्फिडेन्शियल असेल तर अजिबात बोल नकोस। बाबा तुम्हाला न सांगण्यासारखं नक्कीच काही नाही। इट्स ओके इट्स ओके, फक्त बाबा आज दादाशी माझं ऑफिसमध्ये भांडण झालं। भांडण? तुझ पार्थ बरोबर का झालं भांडण? आपल्या नवीन प्रोजेक्टवरून, आपल्या नवीन प्रोजेक्टची फाईल दादाने वाचली आणि मी घेतलेल्या डिसिजन्सवरून तो खूप भडकला, आमच्यात वादावादी झाली, भांडण झाले, आणि इतके की त्याने माझ्यावर हात उचलला।
केलं तुझ्यामुळे? रेडिक्युलस आहे, रेडिक्युलस आहे. अरे सख्खा भाऊ आहेस ना तू त्याचा. बिझनेस मध्ये असा डिसिजन घ्यायला लागलास तर हा असा वागतो? अजिबात पटलेलं नाही आहे मला हे. बघा ना बाबा, आल्यापासून किती अपसेट आहे सूरज. असणारच बेटा, असणारच. या पार्थनी जेव्हा कार्तिकीकडे सगळा बिझनेस सांभाळायला दिला होता तेव्हा तिनी घेतलेले डिसिजन त्याला आवडायचे. पण आज स्वतःचा भाऊ, सख्खा भाऊ बिझनेसमध्ये काही स्वतंत्र डिसिजन घेतोय ते त्याला आवडत नाहीये. त्याला एनकरेज करायचं सोडून त्याच्याशी भांडला, त्याच्यावर हात उगारला. दिस इज नॉट डन सई, दिस इज नॉट डन. बाबा, दादाचं हे असं वागणं माझ्यासाठी खूप खूप अनएक्सपेक्टेड होत. असणारच बेटा, असणारच. हे असं वागणं खूप इन्सल्टिंग असत, हर्टिंग असत. मला विचार ना, अरे कोण कुठली ती कार्तिकी, ती लाडकी आणि स्वतःचा सख्खा भाऊ तो लाडका नाही म्हण. हात उगारतो, भांडण करतो. नाही, मला त्याचं वागणं अजिबात आवडलेलं नाहीये. सूरज, मला वाटतं दादांकडे तू तुझा हिस्सा मागावास आणि तो हिस्सा घेऊन तुझा स्वतःचा बिझनेस सुरू करावास. सूरज, मला मान्य आहे की दादांची मनस्थिती ठीक नाहीये, त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत. अरे पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांचं हे असं वागणं जस्टिफाय नाही करत. सूरज, आज आपण इथे राहतोय आणि दादांचा बिझनेस सांभाळायला तू त्यांना मदत करतोयस. सूरज, यात तुझी ग्रोथ काय आहे? त्यांच्या पद्धतीनं काम करणार आणि ते काम त्यांना नाही आवडलं तर आपल्याला काय सिक्युरिटी आहे सूरज? शेवटी काही झालं तरी हा सगळा बिझनेस दादांच्या मालकीचा आहे. या बिझनेस मधलं तुझं स्थान काय आहे? खरंच आहे तुझं. दादाच्या ह्या बिझनेस मध्ये माझं स्थान काय आहे हे मला अजूनही कळलेलं नाही. म्हणून सांगते की असं एकत्र काम करून तुमच्या नात्याला तडा जाण्यापेक्षा सूरज तू तुझा बिझनेस सुरू कर. सूरज, तू दादांकडून तुझा हिस्सा मागून त्यातून बिझनेस का नाही सुरू करत? हो सई, मी आजच दादाशी बोलतो आणि माझा हिस्सा त्याच्याकडे मागून घेतो. खूप झालं आता हे लाचारीचं जगणं, आता खूप झालं. मला माझी ॲबिलिटी दाखवण्याची आता संधी हवी. मला माझं स्वातंत्र्य हवं आहे. इनफ इज इनफ. आज मी दादाशी बोलणारच आहे. वा सूरज बेटा, वा. आवडलं मला. एकदम ठाम निर्णय घेतलेला दिसतोस. हो बाबा. पण एक सांगू का, तू जरा घाई करतोयस. पण बाबा, एक मिनिट बा, थोडस बोलू दे मला. कसं आहे ना बेटा, मला थोडासा अनुभव आहे तुझ्याहून जास्ती बिझनेस मधला, म्हणून सांगतो. बाकी काय, तू तुझा निर्णय घ्यायला समर्थ आहेस. तू परमिशन दिलीस तर बोलू का? बोला ना बाबा, तुम्हाला जे हवंय ते बोला तुम्ही. काय बेटा, पार्थकडे तू हिस्सा मागशील, तो तुला भाकरीचा तुकडा तुझ्या समोर फेकल्यासारखा तो हिस्सा देऊनही टाके. किंवा तो तिला हेही सांगेल की ही प्रॉपर्टी तुला सांभाळता येणार नाही, तुला गप्प करेल. मग काय फायदा होईल त्याचा? काही फायदा होईल का? नाही ना. त्यापेक्षा मी काय सांगतो ते जरा नीट ऐक. पाठशी गोड गोड त्याच्या बिझनेस मध्येच राहा. बिझनेस मधल्या सगळ्या टॅक्टिक्स शिकून घे. हळूहळू
तो बिझनेस स्वतःच्या नावाने करायला आणि मग शह दे त्याला. सूरज तुला प्रॉपर्टीतला हिस्सा हवाय की पूर्ण प्रॉपर्टी हे तू ठरव. येऊ मी.